महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो ज्यांनी आम्हाला महाराजांसारखं रत्न दिलं त्या राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊ साहेबांना या ठिकाणी नमन करतो हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आणि त्याच वेळी ज्यांनी छत्रपती शिवरायांना घरोघरी पोचवलं महाराजांचा इतिहास हा खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या मनामनामध्ये पोचवला ते शिवशाहीर पद्मभूषण आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांनाही आदरांजली अर्पित करतो आज शिवसृष्टीच्या प्रथम चरणाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित भारताचे कणखर कर्मठ आणि देशभक्त गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांचा आत्ताच उल्लेख झाला की शिवधनुष्य हातामध्ये घेऊन आता ते पुढे निघालेले आहेत असे एकनाथ शिंदेजी आमचे सहकारी सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील सन्माननीय मंगलप्रभात लोढाजी छत्रपती शिवरायांच्या घराण्यातच जे आज अतिशय चांगलं काम करतायत असे आमचे सहकारी शिवेंद्रराजे भोसले या ठिकाणी उपस्थित आदरणीय नाना जाधवजी प्रवीण धबळगावजी जगदीश कदमजी या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अतिथी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम आज शिवजयंती आहे आणि हा ही योगायोग आहे की काल शिवरात्र होती आणि आज शिवजयंती आहे आणि जे शिवतत्व खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला तेज देतं त्या तेजाचं प्रतीक असलेले छत्रपती शिवराय यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण सर्व लोक त्यांना नमन करूया आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या पवित्र दिवशी शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण या ठिकाणी होत आणि ते लोकार्पण होत असताना ते माननीय अमित भाई शाह यांच्या हातून होत आहे हे देखील अत्यंत महत्वाचं आहे याचं कारण असं आहे की माननीय गृहमंत्रीजी हे केवळ छत्रपतींना आदर्शच मानतात असं नाही तर छत्रपतींच्या जीवनावर सातत्याने त्यांनी संशोधन केलंय आणि मराठा साम्राज्याच्या संदर्भात वेगवेगळे दस्तऐवज प्राप्त करून महाराजांपासून तर वसईच्या संधीपर्यंत ज्या काही घटना आहेत त्या घटना लेखणीबद्ध करून ते स्वतः याच्यावर एक पुस्तक लिहित आहेत त्यामुळे खरे शिवप्रेमी असलेले माननीय अमित भाई शहा ज्यांनी महाराजांची जी संकल्पना आहे स्वधर्म स्वभाषा आपल्या संस्कृतीचा या ठिकाणी पुरस्कार करणं हे खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये साकारलेलं आहे आणि आज गृहमंत्री म्हणून देखील पुन्हा एकदा काश्मीरपासनं तर पूर्वोत्तर पर्यंत सर्वीकडे महाराजांचाच आशीर्वाद घेऊन त्यांचं तेज घेऊन या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून मला असं वाटत की एक अतिशय योग्य व्यक्तीच्या हातून आज आपण या शिवसृष्टीच उद्घाटन करतोय खर तर देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी हे देखील शिवभक्त आहेत मला आजही आठवत दोन हजार चौदा साली ज्यावेळी त्यांची घोषणा ही भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून झाली त्यावेळी घोषणा झाल्यानंतर सर्वप्रथम ते महाराष्ट्रात आले ते रायगडावर गेले त्या ठिकाणी महाराजांसमोर नतमस्तक होऊन ध्यान केलं महाराजांकडनं ऊर्जा घेतली आणि त्यानंतर संपूर्ण भारताचा प्रवास करत संपूर्ण भारतावर आणि भारतीयांच्या मनावर एक अधिराज्य स्थापन करण्याचं काम हे खऱ्या अर्थानं मोदीजींनी केलं आज खर तर शिवसृष्टी असा प्रकल्प आहे की जो महाराजांचा इतिहास महाराजांचं तेज हे आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोचावं आणि आपला स्वाभिमान हा असाच तेवत राहावा आपल्याला समजावं की पारतंत्र्यात खितपत पडलेले असताना सगळीकडे अंधकार असताना त्या अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे कोणी नेलं आज आपण जे आहोत ते कोणामुळे आहोत हे आपल्याला समजलं पाहिजे या करता खऱ्या अर्थानं श्रद्धे बाबासाहेबांनी या शिवसृष्टीची निर्मिती केली आणि आज त्याचा पहिला टप्पा पाहिल्यानंतर मी विश्वासाने सांगू शकतो इथे येणारा प्रत्येक व्यक्ती आणि विशेषतः जी तरुणाई जी आमचे किशोर जी आमची मुलं या ठिकाणी येतील ते पुन्हा एकदा या ठिकाणून राष्ट्रप्रेमाचं शिवतेज घेऊन जातील आणि आपल्या देशाकरता काहीतरी करण्याची एक उर्मी त्यांच्या मनामध्ये तयार होईल आपल्या संस्कृतीबद्दलचा एक अभिमान त्यांच्या मनामध्ये तयार होईल आणि म्हणून मला असं वाटतं हा जो काही प्रकल्प आहे हा अत्यंत महत्वाचा असा प्रकल्प आहे मग अशी सांगितलं बाबासाहेबांनी किती मेहनतीनं हे सगळं उभं केलं जवळजवळ पन्नास वर्ष हे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगलं आणि आज त्याचा पहिला टप्पा होत असताना ते आपल्यामध्ये नसले तरी देखील त्यांनी जो विचार आपल्यापर्यंत पोचवला आहे तो अजरामर आहे आणि आता ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की संपूर्ण शिवसृष्टी या ठिकाणी अस्तित्वात आली पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की माननीय आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी असेल मी असेल दादा असतील आमचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा असतील आम्ही सगळे आपल्या परीनं हे काम पूर्ण करण्याकरता जी जी मदत करता येईल ती निश्चितपणे या ठिकाणी करू आणि महाराजांचा जो वारसा आहे तो वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोचवू केवळ त्यांचं क्षत्र तेज नाही तर महाराज मॅनेजमेंट गुरु होते आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्यांचं व्यवस्थापन शास्त्र हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यांची पर्यावरणाची दृष्टी ही पोचली पाहिजे त्यांचं जल नियोजन हे पोचलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पोचवण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू एवढाच विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी निमंत्रित केलं आणि सन्मानित केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय